स्वतःला प्रिय असलेला जो परमात्मा त्या परमात्म्याची नाम कीर्ती गायनाने बर का ये अमृत स्व प्रिय नाम कीर्त्या जाता अनुरागा जाता म्हणजे वाढत्या प्रेमाने वाढते प्रेम आहे माते भजती जे महात्मे वाढत्या प्रेमाने ते भजन करतात जाता अनुराग द्रुत चित्त उच्चेही द्रुत द्रवीभूत झालेलं चित्त द्रुत असते भागवत धर्मात धारावाहिकता गतः सर्वेशो मनसो वृत्तीत भक्तिरीती अभिधीयते त्याला भक्ती म्हणतात द्रवीभूत झालेली वृत्ती भगवंताच्या स्वरूपाशी रात्रंदिवस अनुसंधित राहणं याला भक्ती म्हणतात तसं त्यांचं जीवन झालेलं आहे मग ते मग त्या भक्तांचं जीवन कसं असतं बघा हसत्यती रोदिती रवती गायंती उन्माद वत्नुतती लोकबाया बस हस कधी कधी जोराने असतात ते संत भक्त कधी कधी नुसते जोराने असतात त्यांचा संबंध भक्त दिवशी असतो जरी समाजामध्ये बसले असलेला तर त्यांच्या अंतकरणामध्ये देव असतो बघा बाल्यामधला जो बाल असतो ना 5 महिन्याच्या कालातला तो झोपलेला असतो पण कधी कधी खदा खदा असतो झोपेतच आणि झोपेत असताना रडायला पण लागतो कारण अंतरात्म्याशी त्याचा संबंध असतो त्याप्रमाणे आमचे भक्त जे असतात ना ते भक्त फक्त देवाशी बोलतात देवाशी त्यांचं बोलणं असतं म्हणून ते म्हणून भागवतकार म्हणतात हसत्यती रवती म्हणजे रडणे रवती गाय हसत्यती रोदिती रवती गायंती उन्मादवत नृत्यती लोकबाह्या लोक विलक्षण त्यांचं जीवन असतं त्यामुळे लोक हसतील मला त्याची पर्वा नाही बर का जे हसतील त्यांचं ते काय माझं नुकसान करणार आहेत आणि जे मला नाव चांगलं नाव देतील ते काय मला खायला देणार आहेत थोडे लोकांचं Thank you.
कोणी निंदा करू द्या नाही तर स्तुती करू द्या, स्तुती पण तीच आणि निंदा पण तो. निंदा आली बसा या बाजूला, स्तुती आली या बाजूला बसा, दोघींचा स्वीकार. निंदा पण पाहिजे, जरुरी आहे निंदेची पण आणि स्तुती पण पाहिजे, दोन्ही एक भाव, दोन्ही एक भाव. समाजाने केलेली स्तुती दुखाला कारण होत असते, स्तुती ज्ञानदेवाने केली तर ती फायद्याला. सामान्य माणसाने आपली जर स्तुती केली, चुकीच्या रस्त्याने चालणाऱ्या समाजाने आपली स्तुती केली की आपण समजूया आपला परमार्थ चुकीचा आहे म्हणून असं आहे. कारण का त्याला माहित नाही परमार्थ म्हणून ना, म्हणून माहित नाही म्हणून तो स्तुती करतो. वास्तविक जीवन जे भगवान भगवत भक्ताचं जे असतं ना, ते ज्याला माहित आहे त्याने जर स्तुती केली तर ती योग्य आहे. तुम्ही मला फार आवडतो, तुम्ही मला फार आवडतो बोलणारे भरपूर असतात, पण तमाखू सोड बोलले तर सोडायला तयार नाही. आवडतात असे काय व्यसनातून बाजूला व्हायचं. वारकऱ्याने तमाखू बिडी सिगरेट गुटखा वगैरे नाही खायचा, कोणीच नाही खायचा, महिलांनी पण नाही खायचा. हुशार आहोत ना आपण, आपण शहाणे आहोत ना, आपण शिकलेले आहोत ना. मग गुटखा खाऊन सुशिक्षित पण प्राप्त होतो का, तमाखू खाऊन सुशिक्षित पण ठरतो का तो माणूस आहे. म्हणून आपण याच्यापासून व्यसनापासून बाजूर राहायचं. दोन व्यसन पाहिजे बर का, दोन व्यसन. विद्या व्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. बस एक विद्या शिकायची आपण. मला आता एक समाजाचं फार आवडतंय की आपल्या समाजामध्ये 10 वर्षाच्या मागच्या कालामध्ये कोणी डॉक्टर नव्हता, कोणी इंजिनियर नव्हता, कोणी वकील नव्हता, पण या 10-15 वर्षामध्ये ना आपल्या या समाजामध्ये आपल्या या भागामध्ये डॉक्टर पण झाले, इंजिनियर पण झाले, आयपीसी अधिकारी पण झाले. आणि आपल्या समाजामध्ये आमचे हे बरं का आमदार साहेब, हे आमदार साहेब पण आपल्याला कमीच होते, पण ते पण आता झाले. आता आपल्या समाजाने पण ध्यानात ठेवलं पाहिजे बरं का, की आपल्याला द्यायचा निवडून